आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माझ्याकडे विकासाचं व्हिजन, सर्व नागरी समस्या सोडवणार प्लॉट यांनी करून प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्याला प्राधान्य. मी सुशिक्षित असून माझ्याकडे विकासाचं व्हिजन आहे. प्रभागातील सर्व त्या नागरी समस्या सोडवण्याबरोबरच गेल्या 20 वर्षापासून यांनी न झालेले प्रभागातील प्लॉट यांनी करून प्रॉपर्टी कार्डवर नाव येण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही प्रभाग 2 मधील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सौ अर्चना विजय पाटील यांनी दिली. नमस्कार, मी अर्चना विजय पाटील, वॉर्ड नंबर 2 मधून इलेक्शनसाठी उभी आहे. माझं चिन्ह आहे नारळ. तर इथल्या प्रमुख जे समस्या आहेत, रस्ते, गटारी, पाणी ह्या तर आहेतच, पण त्याच्याबरोबर प्रमुख एक समस्या इथली की इथले प्लॉट जे आहेत ते अजून येणे झालेले नाही आहेत. बरेच अगदी 20-20 वर्षापूर्वी तर लोकांनी घरं बांधलेत, पण त्यांचे प्लॉट येणे असल्यामुळं कर्ज प्रकरण म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीला पण त्यांना फार त्रास होतो आहे. तर मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी सगळ्यात आधी सुरुवातीला आपले प्लॉट येणे होण्याबाबत प्रॉपर्टी कार्ड त्याचं नाव येण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि काल इथं हसन मुश्रीफ साहेब आलेले आमदार, तर त्यांच्याबरोबर आमची प्रचार फेरी होती संगमनगरमध्ये आणि रोहिदासनगरमध्ये. तर त्यांनी पण बघितलं की गटारींची अस्वच्छता, त्यांची स्वच्छता नाही आहे, त्याबद्दल पण ते त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टींच्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि जे काही रुग्ण आहेत म्हणजे हार्ट पेशंट असेल किंवा आणि कुठल्या आजाराचे, तर त्यांच्या हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा खास प्रयत्न करण्यात येतील. आपली गुड मॉर्निंग जरी कबशीनं किंवा चहानं होत असली तरी पण चहा आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्याच्यामध्ये टॅनिन नावाचं एक विष असते की आपल्या शरीरात त्याची सवय लागली की आपल्याला त्याचा त्रास होतो आहे. तसं नारळ पाणीचं कसं आहे की ते आपल्यासाठी संजीवनी आहे, म्हणजे त्याचा आपल्या शरीराला काहीच दुरुपयोग होत नाही आणि त्याचं झाड पण कल्पवृक्ष आहे, त्याचा प्रत्येक गोष्टीचा वापर होतो आहे. मग त्यामुळे सर्व मतदारांना माझे एक आव्हान आहे की तुम्ही म्हणजे चहासारख्या एखाद्या विषाला आमंत्रण देताय, काय नारळात नारळ पाणीसारख्या एखाद्या कल्पवृक्षाला तुमच्या जीवनात उतरवताय, हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी मी सर्वांना आवाहन करते.